औरंगाबादेत राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। आजपर्यंत राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना मागण्यांची निवेदनं देण्यात आलेली आहेत, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। मागण्या मान्य न झाल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकला जाईल असं आंदोलकांनी सांगितलं आहे। आज विवेकानंद महाविद्यालय पूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठे अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी लेखनीबंद आंदोलन करत आहे। लेखनीबंद आंदोलनाचा उद्दिष्ट एकच आहे, आश्वासित प्रगती योजनेमध्ये 12 आणि 24 ची जी कालबद्ध पदोन्नती मिळत होती त्या पदोन्नतीचा जी आर रद्द झाल्यामुळे अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागून सुद्धा मिळत नाही, त्याकरता शासनाला वेळेवर जागे आणण्यासाठी वेळोवेळी आम्ही निवेदन सादर केलेले आहे। निवेदनाचा कोणताही आश्वासनाच्या पलीकडे कोणतेही शासनाने उत्तर दिलेले नाही, परंतु त्या 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी हा सगळ्या महाराष्ट्रातील अशासकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखनी बंद आंदोलन